नमस्कार मी सुवर्णा जोशी महाप्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसमधील तेवीस वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम आणि जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर दिलं आहे एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा असं सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटलं आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होऊ शकते आणि निर्णयसुद्धा होणं अपेक्षित आहे काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याचा बाहेर असणार की पुन्हा राहुल गांधींना संधी मिळणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं ला आहे संजय निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांवरच टीका केली आहे राहुल गांधी यांच्या विरोधात एआयसीसी इथंच काही लोक षडयंत्र रचत आहेत त्यामुळे काही लोक पत्र पाठवून गांधी घराण्याच्या अध्यक्ष करा अशी मागणी करत असावेत असं निरुपम म्हणाले सोबतच राहुल गांधी राजकारण करण्यासाठी सक्षम आहेत असं मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलंय काँग्रेस इलेक्शन को करने का वक्त नहीं है बिल्कुल सी डब्ल्यू सी के सदस्यों का चुनाव करिए कांग्रेस अध्यक्ष का चुनाव करिए ये एक बहुत बड़ा षड्यंत्र है कांग्रेस को खराब करने का बर्बाद करने का और राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर एक नियमित तौर पर हमला बोलते रहने का और इसलिए इस पत्र में जो भी इस पत्र का जो भी सार है इसका विरोध करता हूँ और सभी बड़े नेताओं से यही कहूंगा कि राहुल गांधी को अध्यक्ष बनाने की दिशा में प्रयास शुरू करिए आप दुसरीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्यांच्या त्यांच्या हाती द्यावं किंवा त्यांना सोपवावं असं म्हटलेलं आहे काँग्रेस पार्टी अध्यक्ष सोनिया गांधी पद सोडणार अशी चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारावं म्हणून एक गट तर विरोधात एक गट भाष्य करतो आहे काहींनी पत्र पाठवून गांधी घराण्याच्या बाहेर नेतृत्व द्यावं असा सूर लावलेला आहे त्यातच आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष थोरात यांनी राहुल गांधी यांच्याबाबत निवेदन काढत त्यांचं समर्थन केलेलं आहे काँग्रेसची सोमवारी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होती आहे सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडतील असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली आहे तर काहींचा मात्र विरोध आहे आपण याबाबत अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर दिल्लीमध्ये नेमक्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगाने काय चर्चा पत्राविषयी निरुपम यांच्या वक्तव्याविषयी आपण काय सगळ्या कराय दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे याचं प्रमुख कारण असं सा सांगितलं जात की राहुल गांधी यांना परत एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण की सध्या विद्यमान सोनिया गांधी हे अध्यक्ष आहेत परंतु त्यांची प्रकृती आणि वयोमान हे सगळं पाहता कदाचित ते राजीनामा देतील असं सांगितलं जातं आणि त्यांच्या जागी नेमकी कुणाची नियुक्ती होणार यामुळेच राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख नेते यांनी यावर मतमतांतर सुरू केलेले आहेत एक गट राहुल गांधींच्या समर्थनार्थ आहे तर दुसरा गट राहुल गांधींना अंतर्गत काँग्रेस पक्षामध्ये विरोध करतो आहे नेमकं या सगळ्या घडामोडीमुळे लक्ष आहे की काँग्रेसचं नेतृत्व परत एकदा राहुल गांधींकडे दिलं जाईणार का कारण की यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये राहुल गांधी यांनी नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सगळं संपूर्ण देशामध्ये दे निवडणूक लढवली होती अर्थात त्याला पराभव मोठ्या प्रमाणात बस बसला आणि यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली याच्यामुळेच राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता त्यानंतरनं राजकारणापासून थोडंसं आलिप्त देखील राहुल गांधी राहिले होते पण आता काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी परत एकदा राहुल गांधींना संधी द्या असा सूर लावलेला आहे यामुळे राहुल गांधींना समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गटांकडे जोरदार अंतर्गत काँग्रेसमध्ये दे कलही देखील दिसून येतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी राहुल गांधींना जबाबदारी देणार का याकडे आता सगळीकडे लक्ष आहे उद्याची बैठक अत्यंत महत्वाची आहे धन्यवाद सागर आपण माहिती दिल्याबद्दल निरुपमानी जे ट्विट केलं तेही आपण पाहिलं आता आपण बघूया बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे आणि हे केवळ पक्षासाठी नाही तर देशासाठी सुद्धा राहुलजींची आवश्यकता आहे या देशाला पुरोगामी नेतृत्व एक समर्थ नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे राहुलजीच देऊ शकतात आदरणीय सुनेजी आज अध्यक्ष आहेत त्यांनी या काळात खूप चांगलं काम त्यांनी पक्षाचं केलेलं आहे एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे त्यांना पाहिजे तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील पण त्यानंतर नेतृत्व करण्याकरता राहुलजींनी तयार राहिलं पाहिजे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत आता अजून एक दिवसभरातली महत्वाची बातमी ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भात सीबीआयचा वेगानं तपास सुरू आहे सीबीआयचा मुंबईत तपास आजही सुरू होता सीबीआयनं सुशांत ज्या माउंट ब्लँक या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगचं शूट केलं सीबीआयच्या टीमनं सलग दुसऱ्या दिवशी सुशांतच्या घरी जाऊन नाट्य रुपांतर करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी के साडेपाच वाजता ही टीम रवाना झाली टीम कलिनातल्या गेस्ट हाऊसमध्ये परतली सुशांतचा कुक नीरज सिंग हाऊस मॅनेजर दीपेश त्यांनी त्याचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानी हे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सुशांतची आत्महत्या झाली त्या, त्या दिवशी हे प्रत्यक्षदर्शी तिघेही होते त्याच्या घरी त्यामुळे त्यांना घेऊन सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी पोचली आणि पुन्हा एकदा काय नेमकं का तेरा आणि चौदा तारखेला घडलं ते अगदी मिनिट टू मिनिट समजून घेण्याचा प्रयत्न सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या तिघांकडून केला या तिघांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी करण्यात आली तेरा जूनला सुशांतच्या घरी चौदा जूनला सुशांतच्या घरी नेमकं काय घडलं ते पुन्हा एकदा सीबीआयनं जाणून घेतलं कालसुद्धा सीबीआयची टीम नाट्य रूपांतर करण्याकरता माउंट ब्लँकमध्ये सुशांतच्या घरी गेलेली होती फॉरेन्सिकचे टीम मेंबर्ससुद्धा त्यांच्यासोबत होते पण काल मात्र सुशांतच्या घरी कुठलंही साहित्य उपलब्धच नसल्या कारणानं फॉरेन्सिक टीम कुठलेही नमुने चाचणीकरता घेऊ शकलं नव्हतं यानंतर बातमी आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम संदर्भातली पाकिस्ताननं दाऊद इब्राहिम बाबत पुन्हा एकदा पलटी मारली आहे दाऊद आता आमच्या देशात नाही असं पाकिस्तान म्हणत आहे पाकिस्ताननं चोवीस तासात पलटी घेतली आहे दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा पाकिस्ताननं फेटाळून लावलेला आहे आधी स्वतःच दावा केला होता नंतर तो फेटाळून लावलाय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं दाऊद कराचीत असल्याचा दावा नाकारलाय त्यामुळे पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय एक्क्याण्णव साली आपण जर बघितला पहिला पासपोर्ट त्याचा एक्क्याण्णव सालचा आहे तो, तो, सा तो ला म्हणजे एक्क्याण्णव साली म्हणजे आज देखील मधून तो रावळपिंडीने पासपोर्ट इश्यू केला रावळपिंडी पासपोर्ट ऑफिस नंतर कराची पासपोर्ट ऑफिसने इश्यू केलेला आहे याचाच अर्थ की पहिला पासपोर्ट हा जो रावळपिंडीने दिलेला आहे कारण रावळपिंडीला आय एस आयचं मुख्य हेडक्वार्टर आहे पाकिस्तानच्या आर्मीचं हेडक्वार्टर आहे म्हणजे हा एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या संदर्भात दुबई ते पाकिस्तान याचं सतत जाणं हे नव्हतं त्यांच्या संपर्कात होता आणि आता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने त्याचं नाव जाहीर करून जगात पाकिस्तानची छितू व्हायला लागली कारण अधिकृतरित्या पाकिस्तान त्याचं प्रेझेन्स नाकारत होतं परंतु पहिल्यांदाच हे घडलं की पाकिस्तानचंच ऑफिशियल डॉक्युमेंटने पाकिस्तानला फशी पाडलं गेलं आणि मग पाकिस्तानची आर्मी जागी झाली पाकिस्तानचे आय एस आय जागे झाले त्यांनी रातोरात सूत्र फिरवले पाकिस्तानच्या राज्यकर्त्या सांगितलं तुम्ही करू नका जर आंतरराष्ट्रीय दडपणामुळे दाऊद इब्राहिमला द्यावं लागलं तर कदाचित आपली सगळी फुटतील जगात आपली होईल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच राहत असल्याचं संयुक्त राष्ट्रानं जाहीर केल्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झालेली आहे दाऊद हा पाकमध्येच लपून बसलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नवी मागणी केली आहे दाऊद इब्राहिम हा आता पाकिस्तानात असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणाच अशी मागणी रोहित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच केली आहे रोहित पवार यांच्या या मागणीमुळे आता राजकीय चर्चा रंगू लागल्यात रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलेलं आहे तर अजित पवारांनी दाऊदच्या प्रश्नावर काय उत्तर दिलंय बघूयात एका दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे कारण त्यांनी खूप वेगवेगळ्या घटना तुमच्या माझ्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला अतिशय वेगळ्या पद्धतीचे बॉम्बस्फोट असतील किंवा अतिरेकी कारवाई असतील किंवा एकंदरीत वातावरण खराब करण्याच्याकरता जे काही त्यांना करता आलं ते आजपर्यंत ती टोळी करत आलेली आहे परंतु आत्ता करोनाचं संकट आहे ह्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या संदर्भातली दहशतवादी घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली बलरामपूर मधल्या आत्मघातकी स्फोटासाठी तयार केलेलं जॅकेट जप्त करण्यात आलंय दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं दिल्लीतून आयईडी सह अबू युसुफला अटक केल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्तर प्रदेश पोलिसांना हाय अलर्ट राहण्याचे निर्देश दिले होते शुक्रवारी रात्री रिंग रोड परिसरातील धोलाकुवा इथून चकमकीनंतर दहशतवाद्याला अटक झाली त्याच्याकडे पंधरा किलो आयईडी डी स्फोटक सापडली अबू युसुफ कडून काही शस्त्रास्त्र ही जप्त करण्यात आली आहेत दोन प्रेशर कुकर्समध्ये त्याच्याकडे पंधरा किलो आयईडी डी होतं एन एस जी कमांडोज बॉम्बस्क्वॉडनं शनिवारी सकाळी ही स्फोटकं निकाम केली मागील दोन वर्षांपासून अबू युसुफ त्याच्या घरी शस्त्रास्त्र जमा करत होता दो साल से लगभग लाते थे थोड़ा थोड़ा करके क्या लाते थे वही जो उसमें इस्तेमाल किया जाता है वही सब लाते थे मुझे नहीं पता क्या क्या लगाए हैं उसमें कैसे बनाए हैं क्या क्या, -क्या लगा के रखा था 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 तो? बारू बारूद मुझे पता है ये लेके आते थे लेके लेके आते तो थे तो दो साल पहले ही आपको पता चल गया दो साल पहले नहीं इस ठंडी में मुझे पता चला है एक साल पहले पता चला तो उसके बाद वो यहाँ ला क्या करते थे कहाँ रखते थे कैसे रखते थे एक बॉक्स घर में पडा था खाली उसी में लाके रखते थे. एक सा ब्रेक घेऊया महाप्राइम टाईम मध्ये काही क्षणात अजून काही महत्वाच्या भेटतो भेटतोय पहा फक्त न्यूज एट इन लोग महाप्राईम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टी एकत्र लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली भाजप प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे भाजप जदयू आणि लोकजनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झालाय आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणारच आणि विजयीही होणार आहोत भाजप बरोबरच एन डी सहकारी पक्ष देखील जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी हे दोन्ही पक्ष देखील निवडणुकीत विजयी होतील तसंच नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल अशी सगळी माहिती नड्डा यांनी दिली बिहार संदर्भात दोन दिवस व्हिडिओ द्वारे बैठक झाली या देवेंद्र फडणवीसांना सहभागी करण्यात आलेलं होतं आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याशी आपण अधिक बोलूया विवेक हा बिहार संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आहे नड्डा यांनी तशी घोषणासुद्धा केलेली आहे काय अधिक सांगता येईल या सगळ्या निवडणुकीकडे कसं बघावं लागेल कसं विश्लेषण कराल सुवर्ण खरं तर बिहारची निवडणूक म्हणजे राजकीय प्रयोगशाळा किंवा राजकीय विद्यापीठ असं म्हटलं जातं कारण देशामधलं राजकारण कसं असेल याचा वस्तूपाठ बिहार घालून येतं असं म्हटलं जात होतं म्हणूनच बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आणि तसं दुसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आता बिहारचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी असणार त्यामुळे त्यांची देखील कामगिरी या निवडणुकीत कशी असणार आहे त्यांच्याकडे नेमकं रोल असणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहार निवडणुकीच्या संदर्भात की भारतीय जनता पक्ष जेडीयू आणि एलजेपी लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांची हे तीन पक्ष एकत्र म्हणून ही निवडणूक लढणार आहे अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेली आहे भारतीय जनता पक्षाची काल आणि आज असे दोन दिवस व्हर्च्युअल रॅली झाल्या व्हर्च्युअल मीटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना भूमिका नेमकी सांगण्यात आली की आपल्याला कसं करायचं काम करायचं या निवडणुकीमध्ये नितीश कुमार हे या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपला निवडणुकीचा चेहरा असतील असं देखील जे पी नड्डा यांनी आजच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये नितीश कुमार यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची असं देखील सांगण्यात आलं काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जेव्हा संबोधित केलं तेव्हा त्यांनी गेल्या पंधरा वर्षाची म्हणजे लालू प्रसादांची जी पंधरा वर्ष आहे निवडणुकीची त्याची आठवण करून दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार असेल ते चांगली उत्तम कामगिरी करेल आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालीची पंधरा वर्ष जनता विसरू शकत नाही ती ह्या पंधरा वर्षाचा कारभार हा जनतेला नकोय आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या निवडणुकीत चांगल्या मेजॉरिटीने जिंकून येईल असा विश्वास देखील यांनी व्यक्त केलेला के आहे के के नक्की धन्यवाद विवेक आपण ही सगळी माहिती दिल्याबद्दल आपण बघतोय दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी मग ती सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातली असेल किंवा राहुल गांधींचं नेतृत्व पुन्हा समोर येणार का या अनुषंगाने असेल आणि आता ही ही बिहारची बातमी या सगळ्या घडामोडींनंतर महाप्राईम टाईम या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत